सोलापूर ला माझ्या बच्चीची एंगेजमेंट आहे. ये गं बाई बच्ची, मी कुठेही गेले तर माझं शिलाईचं काम सुटणार नाही. आणि ह्याचा साखळी, मणी, टिकल्या आणि पै घागरा घालायचा आहे. आणि हा घागरा आणलाय, आकाशी कलर मध्ये येतो, थोडासा मस्त गेटअप आहे. आणि कुठून घेतलाय का? शिवायचा आहे. आणि मला आता दुसऱ्यांच्या मशीनची सवय नाही. हिचा म्हणजे आमच्यात मामाकडची सवय. आमची एक मदत होईल माझी, माझा एक व्हिडिओ बनवून जाईल आजा पकड. हा तर थोडस खाली हे टिकल्यांचं सिक्वेन्स आहे. खूप महाग नाहीये, मीडियम क्वालिटी. कितीला बसला का? 4000 बसला तर ठीक आहे. ओस्याचा सिल्वर आहे आणि मध्ये सगळं मशीन वर्क आहे. आणि हे टिकल्या प्लॅस्टिकच्या आहेत, काचाच्या नाही. काही झालं तर मामीचा हात लागलाच पाहिजे असे भाजी काशी म्हणतात. त्यामुळे मी तिला बोललेले की तुझ्या लग्नात जे काही आहे जे करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आहे सोलापूरला, माझ्या बच्चीची एंगेजमेंट आहे. ये गं बाई बच्ची व्हिडिओ मध्ये. बच्चीचा अवतार असंच आहे. आणि आमचा काय गोंधळ झाला, मी कुठेही गेले तर माझं शिलाईचं काम सुटणार नाही. आणि ह्याच्यावर तर पहिला कार्यक्रम होता आणि मी वेळेवर आले होते, तेव्हा सुद्धा तिचे ब्लाऊज रेडी नव्हते आणि वरती कोणीतरी राहायचे. एका तासात मी ब्लाऊज शिवले होते. तर एंगेजमेंट साठी ही साडी, कोणता कलर आहे साडीचा? पर्पल आहे. नाही हा चिंतामणी मध्ये, चिंतामणी मध्ये हा जो दिसतोय साडी पावणार आहे. तर मस्त वर्क केले, वर्कच्या ब्लाऊजचं सोलापूर कर्नाटक साईडला खूप फॅशन असतं, ते दाखवायचं एक उद्देश. आणि साडी छान आहे, सेमी सेमी हा ह्याच्यामध्ये काय बोलतात सिल्क मध्ये. तर हे वर्क केलंय, किती दिवस लागला ग वर्क करायला? 8 दिवस. हे तुझा ब्लाऊज मला कसा काय येतोय? तिला लूज झालाय, हात माझे बारीकच आहेत. मस्त केलंय. आणि वेळ होता, दिवाळीचा सीझन होता, त्यामुळे काय बोलतात वर्क करायला, हेवी वर्क करायला भेटलं नाहीये. पण हे वर्क चांगलंच आहे. हे आतलं हात शिलाईचं काम राहिलंय त्यांच्या, विसरून गेले ते बघ. हे मला करायचंय, ब्लाऊज फिटिंग करायचंय. जिच्याकडे शिवले ती गेले, कुठे गेले? भाऊबीजेला. भाऊबीजेला गेले. तर प्रिन्स कटच शिवलंय. हा तर तिला नऊवारी मी शिवणारच आहे. ह्याला धागा मॅचिंग आहे घरात. आता हे हात शिले राहिले, ती विसरले हात शिले करायला. ऍक्च्युली घाई झाली असेल, पण वर्क खरंच सुंदर वर्क केलंय. जरदोशी नाही. साखळी, मणी, टिकल्या आणि लेस असं हे आहे. मस्त असं वर्क केलंय, हेवी दिसतंय, असं काय कमी दिसत नाही. मला म्हणत होत्या नंदनपैकी हेवी नाहीये, पण हा बऱ्यापैकी हेवी आहे. लग्नात असतं ते वेगळं आहे. आणि गडबड काय झाली आहे सांगतो आता आम्ही तुम्हाला. दरवाजा पुढे कर. पाहुणे आलेत, पाहुण्यांचा आवाज आहे सगळा. एक आहे, आम्हाला मशीन कुठं सुटणारच नाही कुठेही गेलं तरी. हा आमच्याकडे मोस्टली सेमी सिल्क मधल्या साड्या घालतात. घागरे हे प्रकार थोडेसे कमी घालतात, पण आता सगळेजण त्याला परमिशन देतात. ते वेळेवर ठरलं तिला घागरा घालायचा आहे. आणि हा घागरा आणलाय, आकाशी कलर मध्ये येतो, थोडासा मस्त गेटअप आहे. आणि कुठून घेतलाय का? पवार म्हणजे इथं सोलापूर वरून. आणि मी म्हणले कलर दाखवा, नंदनबाई बोलतात रेडीच आहे, काय करायचं गरजच नाही. आणि ही गेली ती मार्केटला आणि मी ओपन करून पाहिलं. सेमी स्टिच सांगतात, म्हणजे कसं असतं की ते तुम्ही शिवलेलंच असतं. असं नेहमी कॉमन घेतात असं नाही घेतलं, ते एक बरं झालं. वेगळं घेतलं अनकॉमन. आणि आम्हाला येईल कधी तर वाटलं तर फोटोशूट साठी. ही साईज बघा. आणि आमच्या श्रुतीची कमर 28च असेल आणि हे आहे चांगलं 40, कारण माझं 36 आहे, 40 आहे. आणि ह्याला काही तुम्ही करू शकत नाही, कारण ह्याला घेर असतो ना, ह्याला नाडी आहे. नाडी कुठे ह्याची श्रुती? नाडीच नाही ह्याची, नाडी घालावं लागेल. तर हाईट जास्त आहे, तर ही हाईट एवढी कमी करायची. आम्ही भाड्याने कुठं मशीन भेटतंय का असं शोधतो. किती जणांना फोन लावलो आपण? झालंय का? आज नेमकं भाऊबीज आहे. भाऊबीजेला सगळे सणाला गेलेत, पण आता उद्याचा एक दिवस, परवा दोनच दिवस आहेत आपल्याकडे. मशीन असले की मी एका तासात शिवते, ते आम्हाला सगळ्यांनाच माहितीये, तुम्हालाही सगळ्यांना माहितीये. मग एक जण मिळाले, पण ते कुठे गेले? तुळजापूरला. तू दिसतच नाहीयेस. एकदा कलर दाखवते, ती थकले, तिची चेकमेंट आहे. आम्ही तिलाच कामाला लावतो. हे असं आहे वर्क, मी पॅटर्नच दाखवते. खूप सुंदर असा वर्क आहे. कॉमे आपण घागरे घेतो तसा नाहीये. तुला असं तिथे गेल्यावर आवडलं की तुझं असं फिक्स होतं असं काहीतरी वेगळंच घ्यायचं असं?
आणि हे जे वर्क आहे ना मशीन वर्कच आहे पण नाजूक आहे असं बटबटीत नाहीये असं दिसतंय आणि त्याच्यावरची ओढणी ही आणि हे साईडला स्टिच करायचं सेमी सेट काय बघा लागले त्या आतमधलं ते हे कॅन कॅन लावलेलं त्यामुळे हेवी आहे. आता ब्लाऊज हा आहे जो शिवायचा आहे आणि मला आता दुसऱ्यांच्या मशीनची सवय नाही हिचा म्हणजे आमच्यात मामाकडची असते जेव्हा भाची 11 वर्षाची होते त्यावेळेस ते एक आमच्यात प्रोग्राम असतो हुटगिरणी चिरी चिरी म्हणून हा मग त्यावेळेस आम्ही असंच वेळेवर आलो होतो आणि आल्यावर बघते तर ब्लाऊजच रेडी नाही मग काय करू काय करू त्यावेळेस जमलो होतो. आता त्या नाही आहे त्या कुठे गेले त्या नाही आता दुसरीकडे गेल्या आपण शिफ्ट झालेत ना. तर हे असा हा आहे आणि बॅकला ही डिझाईन गळ्याची खूप पसरट आहे त्यामुळे बॅक हुक करावं लागेल आणि प्रिन्स कट अशी म्हणजे ही आहे ओढणी कुठे येईल तू इकडे आता तुला हिला मगाशी कळत नव्हतं कसं हा आता तू करा ह्याच्या आतमध्ये हे अस्तर येणार पण हे साठी नाही ना त्याच्या खाली तुम्हालाही माहिती पडेल ना ते मी डिटेल सांगते आमच्या भाचीकडून आमची एक मदत होईल माझी माझा एक व्हिडिओ बनवून जाईल आजा पकड हा तर हा असा साठी नेईन आणि त्याच्यामध्ये कॉटन येणार पण हा जो गळा आहे खूप ब्रॉड आहे त्यामुळे बॅक हुकला हा गळा कट करून ऍडजस्ट करून शिवायचा असतो. रेडीमेड घागरे घेतल्यावर हे प्रॉब्लेम असतात आणि ही ओढणी असते त्यामुळे फ्रंटला हुक कधीही लावायचं नाही. तर हा असा तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही लुक दाखवू मशीन मिळू दे आम्हाला आधी हा मग असं हे असं असलं की हे ट्रान्सपरंट दिसताना त्यामुळे त्याला असं आत हा अस्तर साटिनच्या आतमध्ये कॉटनचा अस्तर आणि प्रिन्स कट शिवायचा किंवा टक्सवाला एक टक्सवाला आणि आता हा गळा तुम्ही पाहिला मागचा समोरचा तर ठीक आहे रेडीमेडमध्ये हा खूप गोंधळ असतो आणि तसंच समोरचा ठीक आहे पण बॅकला एवढा पसरट गळा श्रुती फिर बसणारच नाही त्याला कारण हे बघा हे तिच्या शोल्डरच्या बाहेर ही डिझाईन जाते तर ह्याला ऍडजस्ट कसं करायचं असतं हा बॅक खोकला आपण इथं सरळ कट करायचं इथं 1-2 इंच आपले डायरेक्ट मायनस होतात आणि ब्लाऊज बसतो हे सांगायचं होतं मला वाटतं मागे पण हा मी सांगितलेला होता. आता ज्यांच्याकडे शिवायचे ते गेले तुळजापूरला त्यांची वाट पाहतो. आज मला थोडंसं वेळ शूट आहे माझं 1-2 ठिकाणी तुम्हाला सोलापूरचे खास पदार्थ आहेत ते दाखवण्यासाठी ते बघते कसं कसं जमतंय आणि आमचा नेटचा इश्यू आहे इथं आल्यानंतर वायफाय नसते मला व्हिडिओ एडिट करून जागा करणं ते सगळं महत्वाचं आहे. आता ह्याचा एक शिवायचा आहे आणि ह्याला फिटिंग करायचं आहे हा. तर वर्क तू चॉईस केली होतीस की त्यांनी जे केलं तेच सांगितलेलं चॉईस केलं होतं नाही चांगलं आहे पण हे काळं पडत नाही ना ग नंतर त्या सांगितलं असं काळ पडतो असं माझ्या मण्यांचं मण्यांचं हे खूप जण विचार इकडं पडत नाही श्रुती पण हे बघा केस इकडं पडत नाही पण आमच्या साईडला काळ पडतो गमावामान आहे ना त्याच्यामुळे ते हे होतंय. तर हा ब्लाऊज झाला आणि मी तिला आता घागऱ्याचं ही ओढणी आहे आणि लुक छान दिसतोय ह्याचं लेस पण छान आहे. किती वेळ लागलं चॉईस करायला तुला मला साधारण 8-9 तास लागला. लवकर घेतलीच घरातून ठरून गेली होती साधारण मला ती बोलली होती मग आम्ही 4-8 दिवस आधी हे सगळं आपण मिळून घेऊया म्हणून मी म्हणले माझं शेड्यूल कलर थोडस अनकॉमन वाटलं असं पकड मी बॅक कॅमेराने दाखवते मग आता आहे तसं आम्ही ऍडजस्ट करतो इकडून तिकडून हा असं फिर अशी फिर साईज बघा हे बघा खरंच खूप सुंदर दिसायला लागलाय ग कलर एकदम उठून दिसतोय. तर हे एंगेजमेंटच्या आधी जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा हा हे करणार आहे आणि जो तो ब्लाऊज आहे ब्लू कलरचा त्याचा तो चिंतामणीची जी साडी ते एंगेजमेंटला हे करणार. तर असं हे वर्क आहे आणि तिच्या उंचीपेक्षा जास्त आहे तर ह्याच्यात मी काय करणार आहे हा जो कमरपट्टा आहे तो मला उसून खाली तरी लावावा लागेल मशीन अगर मला साथ दिली हा म्हणजे कमरेला तो छान दिसतो अगर मशीनने साथ दिली तर हे नाहीतर हे सरळ आम्ही काय करतो हे असं पकड हे असं फोल्ड कर हा तबोवरती हिल घालणार आहेस हिल घालणार आहेस का हा तर हे मॅच होईल हा तर बसेल एवढं हे रेडीमेडमध्ये फ्री साईज असतात हा सगळा असा गोंधळ असतो पण खूप छान आहे. वर्क दाखवते मी तुम्हाला वेगळं आहे थोडंसं खाली हे टिकल्यांचं सिक्वेन्स आहे खूप महाग नाही आहे मीडियम क्वालिटी आहे. कितीला बसला का 4000 बसला तर ठीक आहे ओले असं 20-25 हजार आपण घालणार आणि ते वापरण्यात पण येत नाही आणि मध्ये हे जे आहे सिल्वर आहे मेन्स याचा सिल्वर आहे आणि मध्ये सगळं मशीन वर्क आहे आणि हे टिकल्या प्लॅस्टिकच्या आहेत काचाच्या नाही प्लॅस्टिकच्या आहेत काचाचं असतं तर उचलता चालत नसतं असं मस्त ह्याचं वर्क आहे वेगळ्या पद्धतीचं आणि इथं सिक्वेन्स साईज अशी डिझाईन आहे. चालेल आमची आता मदत लागणार आहे
आता हा व्हिडिओ मी आजच अपलोड केला असता तर सोलापूरचे जेवढे लोक बोलतात बघतात मशीन आहे सांगितले असते. पण हा व्हिडिओ जाईल आमचा उद्या परवा तिथपर्यंत आमचा ब्लाऊज शिवून होईल असं आम्ही अपेक्षा करतो. तुळजापूरला जे गेले ते लवकर या. आज आत्ता माझा जीव इतका अर्धा अर्धा होतोय ना, वेळ आहे म्हणजे बाकी ज्यांच्याकडे जायचं मी 3-4 वाजताचा वेळ दिला आहे. म्हणजे आत्ता मी शिवून घेतले असते पण मशीन नाही आहे. आता रेडीमेड छोटी कुठली मशीन असेल तर माझी वहिनी बोलते तुम्ही ते मशीन घेऊनच फिरत जावा. सिंग कुठली तरी येते ग छोटी, पण मला माझ्याच मशीनची सवय आहे. आणि आईला मी विचारलं त्या दिवशी, ननंदाईना विचारलं तर त्या बोलल्या की साडीच वेअर करणार आहे त्यामुळे ह्याचं असं डोक्यातच आलं नाही. आणि तू कधी ओपन करणार होतीस, तू बोललीस नाहीच हा ब्लाऊज ह्याचा स्टिच केलेला नाही. कालच घेतल्या, गावामध्ये जाऊन शोधणार नाही. आता बघा आज तर भाऊ बिझी आहे, सगळेच बिझी राहणार आहेत, सगळे सणाला गेलेत आणि 2 दिवसात कोणीही देणार नाही. उद्याचा 1 दिवस, परवाचा 1 दिवस, हे काही झालं तर मामीचा हात लागलाच पाहिजे असे भाजी काशी म्हणतात. त्यामुळे मी तिला बोललेले की तुझ्या लग्नात जे काही आहे जे ते मी सगळं करायला तयार आहे. पण हे असं वेळेवर करणं म्हणजे थोडंसं टेन्शनचं काम आहे. मेन मशीन नाही आहे आणि मशीनची सवय नसते तर त्यांची मशीन चांगली आहे. होप्स एवढं माझ्या मनात आहे तर ब्लाऊज तुम्हाला बघायला चांगलाच भेटेल. आम्ही फोटो हे शेअर करू. पण एक मला खूप छान वाटतं कुठे गेलं की हे माझं काम माझ्या गळ्यात असतं, बाकी तुम्ही करा नका करू. म्हणजे खूपदा झालंय असं माझं, म्हणजे कुणाच्याही माझ्या पुतण्या किंवा बहिणीच्या हे एवढं राहिलं म्हणजे ते तू कर. पण मशीन चांगली असेल तर मला काही वाटत नाही, बाकी मला काय कामं लावत नाहीत ते करून घेते. कारण आत्ता इमर्जन्सीमध्ये शिवलं तरी शिलाई तरी जास्त घेणार. पण हे नॉर्मल शिवायचं असलं ना सरळ कातरून तर कुणीही शिवतंय, हे कसं ऍडजस्ट करावं लागतं. ह्याला साठी नाही, मग परत कॉटन असतं, ह्याला टिबल मेहनत पडते. म्हणून असे कुणीही हातात पटकन नॉर्मल मी सुद्धा हातात घ्यायला काढ, कारण शिलाई जास्त घेऊ शकत नाही. नॉर्मल ब्लाऊज शिवलं तर आपण 500 पकडलं तर 3 ब्लाऊज होतात आणि ह्याला पण 500 ठिकाणी मी 700 घेऊ, निम्मा मायनस ना. लोक शेवटी ते वेळेचं हे करतात. तर श्रुतीला विचारते, शिवेल मामी असं वाटतंय तुला? हो असं का? मशीन लवकरात लवकर मिळालं तर शिवेल, नसेल मशीन मिळालं तर काय करायचं? तर गावात जायचं. आम्ही आता टेलरांना हे सांगणार आहे, तुम्ही हवं तर मशीनचं भाडं घ्या. शेवटी आम्ही हे ठरवलंय. हा, आम्हाला 1 तास मशीन द्या तुमची मोटरची असली तर. पण आत्ता माझ्या लक्षात येते कारण माझ्याकडे इमर्जन्सीमध्ये असे खूप जण येतात. पूर्ण कार्यक्रम सेट होतो, साड्या बिड्या सेट होतात, मुलींना काहीतरी वेगळं वेअर करायचं असतंय, घरच्यांना काहीतरी वेगळं असं. म्हणजे आता आमच्याकडे मोस्टली साडीच वेअर करतात, आपल्याकडे घागरा थोडाफार आहे. पण घागरा लग्नाच्या वेळेस पण वेअर करायचं, आत्ता घेऊ की तेव्हा घेऊ करत करत मागे पुढे झालं. आणि एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला आमच्याकडे नॉर्मली सगळ्या गोष्टीला साड्याच असतात, घागरा हे थोडेसे आपल्याकडे कमी असतात. मग तिच्याच कुणी सांगितलं घे म्हणून घागरा शेवटी कसं का ठरलं? त्यांनी सांगितलं. हा, वेळेवर पाहुण्याने सांगितलं, नवरी बाई आम्हाला घागऱ्यात एंट्री मध्ये पाहिजे. पण आमची एंट्री अशी व्हायला लागले तर चालेल, शक्यतो शिवून होईल. असं होणारच नाही की मी आहे, मी पण तिघी चौघींना म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत चुलत त्या असं किंवा इथे नसेल तर इथून 1 अर्धा तासावर, 1.5 तासावरती गाव दे, तास लागेल की 1.5 तास लागेल मला सोडून यायचं, मी शिवून घेऊन येते. कारण शेवटी तेच करावं लागेल, कारण तिची मशीन चालू असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे रेग्युलर मशीन भरपूर जणांकडे भेटेल पण ते चालूच नसेल तर करणार काय. रेग्युलर युजमध्ये पाहिजे, त्याची घुंगरू शिलाई आली, फिनिशिंग झालं. तर असा माझा सोलापूरचा पहिला दिवस असाच चालला. पुढे काय काय होणार आहे मला माहिती नाहीये, प्लॅनिंग तर आहेत बरेचसे, कारण कुठले कुठले थोडेसे जे कोलॅबोरेशन सारखंच आहे, असे पैसे घेऊन नाही आहेत पण त्यांचे व्यवसाय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघते जमतं का. एक तर माझा फोन पूर्ण भरलेला आहे, नेटचा इश्यू आहे इथं आणि वायफाय नाही, त्यामुळं जसे व्हिडिओ अपलोड होतील तसे मी टाकेन. चालेल चालेल, भेटतो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. हे सगळं तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल अशी मी अपेक्षा करते, कारण कदाचित हा व्हिडिओ नंतर येईल आणि आमचा ड्रेस झालेला एंगेजमेंटचा थोडाफार शूट असलेला तो आधी येईल. पण हा तुम्हाला मी सांगितलाय की हे काय प्रकार आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आणि मला आता लक्षात आलं वेळेवर तुम्ही माझ्याकडे काय येता, मी समजू शकते. आता आमच्या श्रुतीला सगळे नाही बोलतात माझा जीव किती खालीवर होतोय की काय, म्हणजे येत असून सुद्धा आपण काही करू शकत नाही असा आमचा प्रकार झालाय. चालेल चालेल, भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ही नवरीबाई सोबतच फिरणार आहे आम्ही मार्केटमध्ये, काय 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 बघायचंय. पण व्हिडिओ किती बनवेन त्याची मलाही काय गॅरंटी नाही, कारण कार्यक्रम करणं महत्वाचं आहे. पण मेन मुद्दा हा होता, हा मी तुम्हाला दाखवलाय.